मित्रांनो, तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की तुमच्या आयुष्यातल्या समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींचं दान करायला सांगितलं जातं आणि हेच दान जर तुम्ही ठराविक दिवशी केलं ना तर त्याचं फळ सामान्य दिवसांपेक्षा अनेक पटीने जास्त मिळतं. अक्षय तृतीया सुद्धा त्यापैकीच एक आहे, कारण 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. त्यामुळे या दिवशी कशाचं दान करावं, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. अक्षय तृतीयेचा दिवस केवळ खरेदी आणि शुभ कार्यासाठीच नाही बरं का, तर दानासाठी सुद्धा खूप खास आहे. या दिवशी केलेलं दान अनेक पटींनी अधिक फळ देतं, त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी दान अवश्य करा. तुमच्या आयुष्यात जर काही समस्या असतील, तुमचं काम अडकलं असेल, ते होतच नसेल, किंवा तुमचं उत्पन्न वाढत नसेल, अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या, कौटुंबिक समस्या असतील, तर त्यासाठी दान करणं हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे आपल्या पुण्यामध्ये भर पडते आणि आपल्या समस्या सुटायला मदत होते. आणि ते दान तुम्ही अक्षय तृतीयेला जर केलं ना तर विचारूच नका. आणि या दिवशी विवाह, गृहप्रवेश, नवीन कार्य सुरू करण्यासाठी आणि सोनं चांदी खरेदी करण्यासाठी हा काळ शुभ आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी स्नान आणि दान करण्याचंही खूप महत्व आहे. अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करणं अत्यंत शुभ सांगितलंय, कारण अक्षय या शब्दाचा अर्थ होतो कधीही न संपणारे. आणि त्यामुळेच या दिवशी तुम्ही दान केलं की तुम्हाला अक्षय पुण्याची प्राप्ती होते, म्हणजे कधीही न संपणारं पुण्य तुमच्या पदरात पडतं. महादानाचं महत्व स्कंद पुराणातील प्रभाखंडात सांगितलेलं आहे. यानुसार गाय, सोनं, चांदी, रत्न, तीळ, वस्त्र, जमीन, गादी, अन्न, दूध तसंच इतर आवश्यक वस्तू दान करणं शुभ मानलं जातं. आणि गरुड पुराणात असंही म्हटलं आहे की जी व्यक्ती दान करत नाही ती गरीब होते. त्यामुळे तुमचं जे काही उत्पन्न आहे त्यातील काही भाग तरी, थोडासा भाग तरी दान नक्की करा. जितकं द्याल त्याच्या दुप्पट तुम्हाला मिळेल. बरं, हे दान कधी करावं? धार्मिक ग्रंथांमध्ये असं सांगितलं आहे की काही दानाचे फळ पुढील जन्मात मिळते, तसंच ठराविक दिवशी केलेल्या दानाचं फळ सामान्य दिवसांपेक्षा अनेक पटीने जास्त मिळतं. अक्षय तृतीया सुद्धा असाच एक दिवस आहे. या दिवशी केलेलं दान 10 पट अधिक फळ देतं. या दिवशी जव, मूग, हरभरा, तूप, मीठ, तीळ, काकडी, आंबा, मैदा, कडधान्य, कपडे, पाण्याची भांडी दान करणं खूप शुभ मानलं जातं. हे दान कुंडलीतील ग्रहांची स्थिती मजबूत करतं आणि जीवनातील प्रत्येक वाट यशाची करून देतं. अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्ही पाण्याने भरलेला माठ दान केलात तर तुमच्या पितरांना सुद्धा शांती मिळते, कारण अक्षय तृतीया उन्हाळ्यात येते. कडक उन्हाळा असतो आणि या उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही कोणाला पाणी दान करत असाल तर अर्थातच ते जीवन दान करण्या इतकंच महत्वाचं असतं, नाही का? तेव्हा या अक्षय तृतीयेला तुम्ही काही ना काहीतरी दान नक्कीच करा आणि अक्षय पुण्याची प्राप्ती पदरात पाडून घ्या. मित्रांनो, अक्षय तृतीयेच्या दिवशी ज्या गोष्टी करू नये त्यात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे रागराग करू नये. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या मनात कुणाबद्दलही राग असेल तर तो सोडून द्यावा, राग मनात ठेवू नये. कारण या दिवशी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करत असतो आपल्या घरात समृद्धी यावी म्हणून. पण जर आपल्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल राग असेल तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत नाही असं म्हटलं जातं. म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी कुणाबद्दलही राग, द्वेष, मत्सर मनामध्ये ठेवू नका. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रिकाम्या हाताने घरी जाऊ नका. असं मानलं जातं की अक्षय तृतीयेच्या दिवशी लाभ होण्यासाठी सोन्याची एखादी तरी वस्तू खरेदी करावी. या दिवशी घरी रिकाम्या हाताने जाणे अशुभ मानले जाते. जर सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर तुमच्या क्षमतेनुसार धातूपासून तयार केलेली एखादी वस्तू तुम्ही खरेदी करू शकता, परंतु रिकाम्या हाती घरी जाऊ नका. आणि त्यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे स्नान न करता तुळशीची पानं तोडू नका. मंडळी, आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा करतो आणि या पूजेमध्ये अर्थातच त्यांना तुळशीपत्र वाहतो. परंतु हे वाहत असताना लक्षात ठेवा की तुळशीची पानं तुम्ही जेव्हा तोडाल तेव्हा तुम्ही स्नान करून शुद्ध झालेले असाल. मनाने आणि शरीराने शुद्ध होऊनच तुळशीची पानं तोडावी आणि मग ती ईश्वराला अर्पण करावी. इतकंच नाही तर समृद्धीसाठी भाविकांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची वेगवेगळी पूजा करू नये. दोघांचीही एकत्र पूजा करावी, त्यामुळे तुमच्या घरात अक्षय समृद्धी येते असं म्हटलं जातं. मंडळी, या होत्या त्या 3 गोष्टी ज्या अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका. पण मग काय करावं? अक्षय तृतीयेच्या दिवशी मी मघाशी म्हटलं तसं सोनं नक्की खरेदी करा. शक्य नसेल तर कुठल्याही धातूची वस्तू खरेदी करा. त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा मनापासून करा.
जप जाप्य होम हवन तुम्हाला जेवढं करता येईल, नामस्मरण करता येईल तेवढं करा. कारण की अक्षयतृतीयेच्या दिवशी जी उपासना आपण करतो त्या उपासनेने अक्षय पुण्याची प्राप्ती आपल्याला होते असं म्हटलं जातं. आणि जे काही उपासनेत आपण करतो त्याचं दुप्पट फळ आपल्याला मिळतं असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणून अक्षयतृतीयेसारखा पावन पुण्य दिवस हा आपण ईश्वर भक्तीत तल्लीन राहून घालवावा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.